नमस्कार जय श्री महाकाल। कसे आहात बरे आहात ना। मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी महंत नाही महामंड लेखक शिवलक्ष्मी आलेली आहे महाराष्ट्रामध्ये। आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपण शिवलक्ष्मीचा रविवार स्पेशल ब्लॉग पाहिलाच असेल। त्याच रविवार स्पेशल ब्लॉगला गेल्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर बऱ्याच जणांनी कमेंट्सद्वारे मेसेजद्वारे फोन करून मी महामंडलेश्वर पदावर नियुक्त झाले म्हणून मला अगदी अभिनंदनांचा वर्षाव केला की मी चिंब भिजून गेले। आणि त्यामुळेच मला तो आनंद अजूनही व्यक्त करता येत नाही, कारण लोकांचं प्रेम हे शब्दात व्यक्त करायचं नसतं, ते मनात ग्राह्य करायचं असतं। असं म्हणतात की केलेले उपकार रस्त्यावर टाकून द्यायचे, त्यांना आठवण होऊ द्यायची नाही। आणि कुणी आपल्याला प्रेम दिलं असेल तर ते इतकं आठवणीत ठेवायचं की ते आपल्या प्रत्येक शब्दात आलं पाहिजे। अशाच पद्धतीने मी मागच्या वर्षी शिर्डीमध्ये मागच्या महिन्यात शिर्डीमध्ये एका क्रिस्टल बिर्याणी विला हाऊसचं ओपनिंग केलं होतं आणि त्यांच्याच स्टेजवर पहिल्यांदा हे सांगितलं गेलं होतं की शिवलक्ष्मी याच कर्मभूमीमध्ये सागरपासून शिवलक्ष्मीपर्यंत पोहोचली आणि महंतपदापर्यंत गेली आणि आता महंतपदाची ती महामंडलेश्वर पदापर्यंत जावं असं शिर्डीचे आपल्या साई निर्माणचे अध्यक्ष विजूभाऊ आणि साई निर्माण करिअर अकॅडमीचे सर प्रमोद कदम सर यांनी शुभेच्छा दिल्या होत्या की तुम्ही लवकरच महामंडलेश्वर व्हाव्यात। आणि बघा, महिन्याच्या आतच मी महामंडलेश्वर पदावर नियुक्त झाले आणि खरंच हा पहिला सत्कार त्यांच्याकडून मला मिळाला पाहिजे, कारण त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला काम आले। खरोखरच त्यांनी सत्कार करायचं ठरवलेलं आहे, तर आपण त्यांच्या घरी अर्थात त्यांच्या हॉटेलला आलेलो आहोत। आणि स्वतः प्रमोद कदम सर साई निर्माण ग्रुपचे प्रिन्सिपल आहेत आणि संचालक आहेत आणि सोबतच जगताप सर आहेत, बरोबर। तर ते दोघे जण मी महामंडलेश्वर झाली म्हणून सत्कार करण्यासाठी उत्सुक होते। तो महाराष्ट्रातला हा घरातून बाहेर निघाल्यानंतरचा पहिला सत्कार। थँक्यू सो मच तुमच्याच हॉटेलच्या ओपनिंगच्या दिवशी मला बऱ्याच जणांनी सदिच्छा दिल्या होत्या की आयसर लवकरच महामंडलेश्वर पण होऊ दे आणि तुमच्याच प्रेमामुळे मी महामंडलेश्वर पण झाली। सो या सुंदर अशा प्रेमाची खरंच कुठे उपाधी देता येणार नाही, सीमा बांधता येणार नाही। पण हो, प्रमोद सरांचं साई निर्माण करिअर अकॅडमी आहे, तिथे आपण एकदा भेट देणार आहोत। परंतु त्याआधी तुम्ही शिर्डीत आला असाल, मुंबईवरून, पुण्यावरून, दिल्लीवरून, आग्र्यावरून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, भारताच्या कानाकोपऱ्यातून सर्वजण सबका मालिक एक मनात येत असतात शिर्डीच्या पावनभूमीत। इथे आल्यानंतर शाकाहार मांसाहार असा भेदभाव नसतो, कारण जातीय सलोख्याने वागणारी शिर्डीकर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील, मी अनुभवली आहे। त्याच शिर्डीमध्ये खवय्यांच्या मनाची आणि पोटाची काळजी घेण्यासाठी क्रिस्टल बिर्याणी विला चालू झालेला आहे आणि क्रिस्टल बिर्याणी विलाच्या बऱ्याच वेगवेगळ्या चवींसाठी मी वेळोवेळी शिर्डीवरून जात असताना क्रिस्टल बिर्याणी विलाला भेट देणार आहे आणि इथे काय खास मिळतं हे तुम्हाला सांगणार आहे। आत्ताच मला कळालेलं आहे की क्रिस्टल बिर्याणी विलामध्ये एक नवीन आयटम येतो आहे जो इथल्या आजूबाजूच्या पंचक्रोशीत मिळत नाही। काय असेल तो आयटम, त्याच्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल पुढच्या रविवारचा शिवलक्ष्मीचा रविवार स्पेशल ब्लॉग। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी रजा घेते। जय श्री महाकाल।